नमस्कार, आज आपण तिळाच्या पोळ्या बनवणार आहोत. तर संक्रांतीला किंवा आपला ज्यावेळेस थंडीचा महिना चालू होतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये खूप वातावरण आपलं थंडीचं असतं, त्याच्यामुळं शरीरामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी आपल्याला तिळाची गरज असते. तर त्याच्यामध्ये तिळाचे लाडू बनवले जातात, वडी बनवली जाते आणि तिळाची पोळी देखील बनवली जाते. तर आता तिळाची पोळी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. तर इथे बघा, मी एक मोठी वाटी तीळ घेतलेले होते, तर ते तीळ साफ करून घेतलेले आहेत आणि तो ते तीळ आपण कढईमध्ये टाकून चांगले भाजून घेणार आहोत कमी गॅसवरती. तर आता इथे बघा, आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि आता आपण हे 5 मिनिटाकरता थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तर हे बघा, आपले तीळ आता थंड झालेले आहेत, पूर्ण थंड झालेले आहेत. तर ज्या वाटीने मी तीळ घेतले होते त्याच वाटीने मी गूळ चिरून घेतलेला आहे, तुम्ही खिसून देखील घेऊ शकता. तर इथे सुरुवातीला आपण तीळ बारीक करून घेऊया. तर तीळ आपले बारीक झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये हा गूळ आपण मिक्स करून घेऊया. सगळा त्याच्यामधला गूळ काढून आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. वेलची पावडर आपण टाकूया थोडीशी. वेलची पावडर नाही टाकली तरी देखील चालते, परंतु वेलचीने चव खूप छान येते, खमंग येते. आणि इथे बघा, आता आपलं सगळं सारण मिक्स झालं करून झालेलं आहे. तर आता परत एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. एकदम बारीक असं 2-3 वेळा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. बघा अशा प्रकारे. आता हे बघा सारण आपण, तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून झाल्यानंतर तर देखील तर ह्याचे लाडू वळले जातात, त्याच्यामुळं तुम्ही ह्याचे लाडू देखील बनवू शकता. तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. मी इथे हे बघा एवढी कणिक मळून घेतलेली होती. मीठ टाकून चपातीची आपली, जसं तुम्ही मैद्याचं देखील करू शकता, मैदा घालून कणिक मळू शकता, म्हणजे मैद्याच्या आपण पोळ्या करू शकतो. परंतु मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही गव्हाच्या पिठाच्या देखील करू शकता, त्याही खूप छान होते. तर इथे आपले अशी छोटीशी लाटी घ्यायची आणि ती लाटायची आणि त्याच्यामध्ये आपलं हे तिळाचं जे सारण आहे ते हळूच त्याच्यामध्ये घालायचं. बघा अशा प्रकारे घालून झाल्यानंतर ना ते पूर्ण असं, जसं आपण मोदकाला कसं करतो तशा प्रकारे असं भरून वरती सगळं असं पूर्ण दाबून घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण मोदक करतो त्याप्रमाणे करायचं आणि नंतर ना असा एक गोल करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण ते बंद करून घ्यायचा आणि नंतर त्याचा गोळा असा चपटा करून घ्यायचा. आणि याच्या खालचं ते जे तिळाचं सारण सांडलेलं ते पोळपाटावरचं झटकून घेतलं मी आणि नंतर आता आपण पोळी लाटून घेऊया. बघा अशा प्रकारे पोळी, पातळ पोळी लाटायची. तर इथे बघा आपली पोळी लाटून झालेली आहे, बघू शकता इथे मी पातळ लाटलेली आहे. तर पोळी आपली लाटून झालेली आहे. तर इथे तवा माझा गरम झालेला आहे आणि आपण आता तव्यावरती ही पोळी टाकून दिलेली आहे. आता आपण ही भाजून घेऊया. तर बघा हे आता हे आपण त्याला तूप लावून घेऊया पोळीला. दोन्ही साईडनी तूप लावूया. पोळी आपली भाजून झालेली आहे आणि तूप लावल्यानंतर फक्त 1-2 सेकंदासाठी आपण भाजून घेणार आहोत. आणि ही बघा आपली पोळी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे सगळ्या पोळ्या आपण करून घेऊया. आणि हे बघा आता सगळ्या पोळ्या आपल्या झालेल्या आहेत. तर हे बघा अशी खूप छान अशी खमंग लागते आणि थंडीसाठी खूप चांगली आहे. इथे तिळाचे लाडू देखील आहेत. तर अशा प्रकारे पोळी नक्की करून बघा. धन्यवाद.